फाल्यां आनी एलिगेशन घालूंक आमचे आसा ते ओके कळपाक जाय न्हू डायरेक्ट वचनी फाल्यां ती आमचेर एलिगेशन घालूंक ही ही हे करता कितें म्हणटा तिका कितें सांगले थंय उदक वत्ता करंट मारता हिची हांगासर कितें हालत जातली रे बाबा भायर तो पळय हे आहा न्हू वड आहा पळय तो वडाचे खानो जर एक जर वचून हांगासर पडलो हिची कितें जातली हालत ही आतां ऑलमोस्ट शी इज 83 इयर्स ती आसा ती 77 इयर्स ती कायसू आसता ही भयणीक लागून ती धांवून येता जाणटे पूण आमकांय कळटा न्ही आं आनी भयणी खातीर ती येवन हांगासर आपल्या भुरग्यांपणांक थंयसर हे करता ती चेडवां थंयसर आपली आवय रस्त्यार पडची न्हू कोणी म्हणचे न्हू फाल्यां की बाबा आपल्या आवयक काडून अशीच उडयल्या म्हणून आनी दुसरे हेजे भयणीचे हे चेडे आहा पळय ते हेका येवन हरेस करता फाल्यां तिका जर व्हेली जाल्यार हिका जेवण दिवपाक कोण ना हांगा भायर दिता आनी हागलेले मुतलेले कोण काडटलो हेजे 8 वर्सां ती आपल्या घरदार सोडून हांगा रावता हिची सर्वीस करून ही कशीच आयकना कितें करपाचें तूं सांग बींग एज अ सरपंच तूं कितें हेल्प करूं शकता हितून करेक्ट मरे सो एक तेंचे पाजारता पळय उदक तें एक तूं करूं शकता बायले एक नितळसर आनी हे भायर पळयला मरे ही घाण सगळी भायर पळय आं ही सगळी घाण पळय हांगासर उडयता आनी ती एक गेली न्हू मलेरिया आनी कितें आहा पळय डिजीज जावचें ना डिजीज जावचें न्हू म्हणून मातशें एक प्रिकॉशन दिल्या पुरो आमकां हांगासर गार्बेज क्लीन करून ओके आनी हांकां कितें सांगलें सद्या प्रेजेंट तेंची आनीक प्रॉपर्टी आहा न्हू त्या प्रॉपर्टीन बांदलेले आहा प्रॉपर न्हू आसा त्या दोन जाग्याचेर तिका व्हरपाक कित्याक तिची हालत जाता न्ही रे तिची हालत जाता फाल्यां अशें नाका घाण सगळी आनी घरांत भितर घाण उदक मरे तितून ती चलतात रावतली कशी जळारी पळय तुका दिसता न्ही जळारी बीन येवं कोण दवरल्या ते रांदतारा की तीन जायसर सगळी ती दारपाटा भितर मिरसांगाचे हे दोळ्यांक हे कोणीन दवरला हांगासर सॅड बॅग सोडला आसतना हांगासर हे कशें दवरला हे एक मातशें तेंकां काड नोटीस कितें करता तुका एप्लिकेशन जाल्यार हांव दिता तेंच्या हेका लागून तिका त्रास जाता आनी ती जाणटी मरे सामकी सिनियर सिटीजन मोस्ट सिनियर सिटीजन तेंकां कितें कळटा सगळी रातभर खोकली येता ती कितें करतात पळय ते भासतात कितें भितून यो मातसो किचनान यो डायरेक्ट यो ही जाणटेक लागून खूप त्रास जाताय पळय सगळे कितें कितें करतली ती जाणटी आसा सगळी अशी घाण सगळी आं हिका सांगलें कितें बऱ्या जाग्यार व्हरता म्हणून भितून यो यो गे आई यो गे हितून सगळें हें पळय कितें आनी तेच कितें वणो मारल्या म्हाका दिसता थंयसून सगळें भायर उदक साठोवन उरता पळय न्हू तें सगळें येता ही हालत रे जाणट्यांची आमच्या म्हाका सगळीं भायरसून सगळें न्हिदता कित्याक व्हडलो पावस आसा अजून अजून कितें जालां आनी तो हेजो वडाचो खानो जर एक पडात ही न्हिदल्या तसो कपाळ मोक्ष मरेंचो आनी तेच ताका कोण येवन तेजे कडेन झगडटा कोण झगडटालो गे दिनेश कोण आडनांव कितें जे दिनेशाचे आडनांव कितें बाणावलीकर दिनेश बाणावलीकराच्या अगेन्स्ट हांव कंप्लेन घालता तेंकां जाणट्यांक हे करता तेंचे बापायचें घर हे येवन झगडोवन ती सीख पडली पळय म्हाका मातशें हांव मर्डर केसीक उरला म्हणून येवंक गावूंक ना म्हाका कोण आड्डातालो ही आड्डातली कित्याक लागून कोण झगडटालो हिज्या वांगडा दिनेश झगडटा हिजे कडेन येवन दिनेश जाणटो आसा काय भुरगो आसा गे भुरगो आसा मागीर एक भुरगो तुज्या जाणट्या भयणी कडेन झगडटा जाल्यार तूं ओगी रावता गे आई मागीर हे तुमची आतां हालत अशीच जातली तुजी हालत पळय गे हांगा सगळी घाण आसा मगे हां तो सरपंच येयला पळय तुमच्या अडफडचो सरपंच जसो तुजो बाबा सरपंच आसलो न्हू तसो येयला वळखताय मगे तो करून दिता म्हणटा हांगा हे सगळें मातशें हे कितें आहा ते नितळ तर दिनेश कोण आहा तेजे अगेन्स्ट कंप्लेन घालता हांव आतां तुका सद्या मातशें थोड्या दिसांक लागून आमी थंय दवरता तो नितळ करून दिता म्हणटा म्हाका सांगला तेणेन दिता म्हणून
माजार घेऊया, तुका अजूनही सांगता तुझी माजरा तुझे देव किती पळ ते एका जागेचर घेऊया, बरे हे करूया, हंगा नितळ करूया, हंगा शॉक येऊन मरतले ना तुम्ही, शॉक मारता हंगा असं भिंतींग तुझ्या चार दिशांनी गेला माझे पैसे घेता, कोण घेता पैसे, तू घेता तुझे रुमाचे पैसे आम्ही घेऊन दिता तुका, खंय वयचे ना तुझे रुमाचे पैसे, आणि रुमाचे भाडेकरूय घेवचे ना, थोडो तरी विश्वास दवर आमचेर, रडोन काय हांगासर गावपाचे ना कोणाक, तुका बऱ्या जाग्यार व्हरता, ही तुजी हालत पळय गे, आमकां बरें दिसना जाणट्यांची आमची अशी हालत जावप म्हटल्यार, हां कितें गे रडोन सगळे गावता जाल्यार सगळ्यांक रडोनूच गावतले आसले न्हू, माजरांक घेवया, माजरांक तुज्या पिंजऱ्यान घालून तुज्या पोटयेन दिता, तूं हातीन उखल तेंकां, कितले दिसांनी जातले रे बाबा, तू मातसो एश्युरन्स दी तिका, चार दीस नाका, चार दीस म्हणल्यार हांगासर जळारी भरल्या, हांगा घाण आहा सगळी, जळारी भरल्या इवय, तुका हांव आतां व्हरता थंय दवरता रुमाचेर दोगांयकू, बरें हितून हे करता, तुजे सगळे घेता, तुका कितें जाय तें म्हाका सांग, तुजी माजरां घेता, तुजी वखदां घेता, तुजे उशे घे, तुजी चादर घे, तुजी साडयो घे, कितें न्हेसताय जाल्यार जावं मॅक्सी घालता जाल्यार मॅक्सी घे, बऱ्या जाग्यार दवरता तुका, हां फाल्यां आयज रातचो व्हडलो पावस पडपाचो आहा, आनी तो खांदो कोसळपाचो आहा वयरसून, तो दाखयला सरपंचाक, तूं पडो म्हणटा तुज्या वांगडा तिकाय घालतले मगे तूं, तेंची हे ती भुरगीं तिजी तिजी रडटात चेडवा, माजरांक पयलीं घेता एक डॉ हे पळय आगो बास्केट पळय आं माजरांक घालपाक तुज्या त्या बास्केटान घेवया तेंकां फुड्यानूच घालुया, आं हांव गाडी हाडटा मगे बाबा सरपंचूय हांगा सर, कितें गाडी हाडटा, तुजी नातरां आसा भयणीची भुरगीं आसा तुजी भयणूय आसा तुमकां घेता आनी बऱ्या जाग्यार दवरता, अशें बुडश्यान हितून रावन रातचे काळखान तर हेजेर दिव्याचेर रावताय तूं बरें दिसता तें सांग पळोवया, तूंच सांग सरपंचाची चेडवा तुमी, आतां बाबाचें नांव कशें दवरतले तुज्या तूं नाल्यार, विचार करपाक जायना आपणूय, पडटली तुका दोतोराकूय दाखयता तुजे मातशें हेल्थाचे, तुजे हात हे आतां मगे हात दाखय तुजो, वो हात दाखय म्हाका, वो हात दाखय, हय आतां पळय तुजे पांयाची बोटां बिटां पयलाय मगे कितें जाल्या ती, आं तें सगळें हांव दोतोराक दाखोवन सगळें तुका हें करून दिता, धारगळचें न्हू आतां बरी, आतां परत आनीक करुया बरो दोतोर करता तुका आनी बरें हितून हें हाडटा, तूं बरी चल्ली फिरली जाल्यार सगळ्यांकूच बरें न्हू, शंबर वर्सां पर्यंत जगोंक जाय मगे तुका, फुडल्या भुरग्यांक पळोवंक जाय मगे, कितली वर्सां जगोंक जाय तर आमकां जाय तूं शंबर वर्सां जगलेली, सरपंच मातसो एक काम कर म्हाका हेल्प जाय तुजी, पुलिशीक आफय, पुलिशीक आफय, हांवें स्टेटमेंट ऑलरेडी रिकॉर्ड केला, पुलिशीक रिकॉर्ड करून स्टेटमेंट, कित्याक तो दिनेश कोण आहा हांव काय ताका वळखना, बट तो दिनेश पळय म्हणटा न्हू तिच्या वांगडा झगडटा, जाणट्या वांगडा झगडपाक दिनेशाक रायट ना, तिचो स्टेटमेंट रिकॉर्ड करून हांगा सर तुज्या फुड्यान, तो तिका सांगता तुजी लायट काढून उडयता, तुजे रूम काढले ते मोडून उडयता म्हणून सांगता, दमकयता तो तुका कितें ते दाखयता म्हणून सांगता तिका, तिच्या बापायचे ती लग्न जाल्या थंयसून तिचो घोव आनी भुरगे पळय ना जाल्या बरोबर मगो एक्सपायर्ड जाल्या, थंयसून ती बापायगेर येवन रावल्या, ती ह्यो वेळ जालो मोर देन 55 इयर्स ती हांगा आसा, मोर देन 55 इयर्स, सो अशा जाणट्यांक हरेसमेंट जावप हे टोटली रॉंग, सिनियर सिटीजन एक्टा प्रमाणे तेंचेर वो अत्याचार, तेंचे मानव अधिकाराचे हनन करता तो कोण आहा तो, तो कोणूय जावं तेका रायट ना, एक तर तूं तिका जेवण दी बरें, थंय तुजी मावशी तेंकां बरें दवरपाक जाय, तेंची हालत पळय कितें आहा ती घराची, करेक्ट न्हू, पळय तेंची हालत सगळी अख्खी वयरसून थंयसून उदक बाजार थंय सगळ्यो भिंती भिजिल्ल्यो आसा, करंट मारता, मोबायल लायलो चार्जिंगेक मोबायलाची पीन वयता, मोबायल वयता पिड्ड्यार जावन, दिसता कितें जालें गो मोबायलाक, तूं सांग हुस्को जाता न्हू, हय तुज्या आईक, हय ही कशीच आयकना,
हे ऐकना ही म्हणता आपण हंगात मरता असे मरण असता मनशाक एकाच कोणशान राहून गेल्या वर्षात तुमची पंचायतीची हेल्प जाय पंचायतीन मासे सगळे साइड सराउंडिंग किती आहे ते मासे नितळ करून पंचायतीन मासे आप तुका देबा दिता मैं ये करून घेतो काय बताय ते करून घे हां हे पहिले साफ सफाई करून घे तिका आज भरता आम्ही दोघांनी घेऊ किंवा सांग और अच्छे दोरू शकना हंगासर हे घेऊ शकना चान्स ओके हां यस थँक्यू हां मैं तू यो फला नमस्कार गोयकारांनो हाँ ऐश्वर्या साळगावकर एंटी करप्शन एंड क्राइम ब्यूरो डायरेक्टर ऑफ गोवा स्टेट वुमन्स विंग सद्या हाँ प्रेजेंट आरपोरा आयिल्ले आसा आनी आरपोरा खंय गो म्हणटा हांगा बागा बागान वाडो वाडो खंयचो बागा जे मरीना डुरेडो आहा त्याच्या ओपोजीट जस्ट बागा वाड्याचेर हांव आसा जाल्यार हांगासर एक दोन बायलांची एक दोन सिनियर सिटीजन मोस्ट सिनियर सिटीजन एक आसा 83 इयर्स आनी एक आसा 77 इयर्स ह्यो दोगूय भयणी भयणी एक काळ असो आसलो ज्या टायमाचेर पोर्तुगीज टायमाचेर म्हणजे जेन्ना आमचे गोंय राज्य इंडिपेंडंट जाल्ले त्या टायमाचेर हांगासरलो जो सरपंच आसा तो त्यांचो बाबा आसलो नांव कितें गो बाबाचे वामन तामणकर वो सगळ्यांक पयलींचो सरपंच सगळ्यांक व्हडलो सरपंच कितें आनी आरपोराचे अर्दे हे तेका म्हणटालो किंग आरपोरा किंग म्हणी ही तेजी प्रॉपर्टी आसलेली हांगासर बरें सांग राव कितें तुजे डॅडीन बाबान कितें केल्लें पळय तें सांग बरें दिसता आयज आयकून आनी कितें केल्लें आनी कांय ना पंचायती बांदली शाळा आनी तुमकां लोकांक कसो करतालो तो लोकांक तांदूळ ना तेका तांदूळ दितालो दोन दोन गोण पासून मीठ काडटा थंय आग्रान आगर आसले तुमचे सात आगर आसले सात आगर आनी कितें आसले आनी कोणें विकले काजी गोय बडकाराचे ते आमकां आसल्यो येदे व्हडले तुमचे जर सगळे सात आगर असलेले भाटकारान काजी जर करपाक दिले तर तू येद्या शोरुमान कित्याक रावता येदले अशा हे भाट असले बापायचे आणि भाटकारा कडे येदे असले रायट भाटकाराची अर्धी रायट बापायचे नावच काढून उडयले कोणी काढून उडयले येदे हॉटेल बांधला ते पाय दाखयत म्हाका अजून तुझ्या बापायचे नाव ना म्हणून कॅन्सल केले आणि आता पण तू ज्या हातून रावता पण येद्या शोरुमान रावपाक कारण किती तुमचे कुशीक आणि व्हडले घर आहात खे आमचे घर ते तुमचे घर जाय ते दुसरं कोण कित्याक रावता तुम्ही ह्या रुमान इल्ले अशा कित्याक रावतात कोणे विकले भयणीच्या चेड्याक डायरेक्ट विकपाक गावता तुमकां किती दिले भयणीच्या चेड्यान माझे वाटो हो इल्लोसो आणि बाकीच्या आणि त्यांना किती दिले तर भयणीच्या चेड्याक राईट असा भयणीक राईट ना म्हणजे ज्या बापायची भुरगी असा त्यांना राईट ना अधिकार ना तुका अधिकार तुवें तुझो घेतले हांगासर इल्लो असो आणि तिका थंयसून कायसुवास आखून ती आता तुका लागून धावधाव करून येता आणि ही परिस्थितीन रावप गे तुम्ही आता तू सांग बरें दिसता तुका हे तुझी धाकटी भयण ती व्हडल्या भयणी खातीर ती धावून येता एक जाणटेपण आसून सुद्दां पळय तुजें काम करता ती सगळें तुका जेवण आणि किती वखदां टायम टू टायम सगळे येतात भायर ती सारण मारता फाटल्यान नितळ करता तिचे वय उरल्या हॉस्पिटलान चार दीस एडमिट आसले आठ आठ सर लायले दोतोरान वात म्हाजो खुला नासलो हय तो मागीर सारको जालो वयात मागीर आतां तुका आमी बऱ्या हेजेर व्हरोन ही ट्रिटमेंट बीन तुजी कितें आहा पळय हॉस्पिटलान ते दोतोराक हांव व्हरता तुका वांगडा हांव येता वखदां ही पयलींची न्हू आतां परत रिपोर्ट काडूंक जाय तुजो आतां पळय ते पांयांक बीन पळय तुजी नाकटां बिकटां पळय ही पळय येदी व्हडली नाकटां आसता गे ना नितळ करुया नितळ करून घेवया दोतोराक आतां गॅरंटी कसली आतां तुजे वय खंय पावले 83 वर्सांचेर पावले आतां देवा भाव म्हणपाचे कोण जर भुरगीं बाबा नातरां कोण कितें करून घेता तेंचे आयकपाचे न्हू तुवें नातरांचे आयकूंक जाय न्हू अशें कुसून मरप आमकां तरी बरें दिसना गे येद्या व्हडल्या सरपंचाची भुरगीं आनी ते अशी तुमची परिस्थिती आनी ह्या परिस्थितीन तुमी रावप म्हटल्यार ते बरें दिसना न्हय एक व्हडल्या मनशाची भुरगीं तुमी पण तुमी अशी वागतात की बाबा आपल्याक कोणूच ना म्हणून आमकां कोण विचारपी ना
तशें जावं उपकारना न्हू. आमकांय तुमची गरज आसा न्हू, जाणट्यांची आमकां गरज जाय न्हू, आशिर्वाद जाय आमकां. हें कितें पळय आं, ही सगळी घाण मगे कितें, हे सगळी अशी घाण दवरात गे, सांग पळोवया. हांव गाडी हाडटा, त्या गाडयेन बसया आनी थंयसर तुमचो रूम आहा तुज्याच बाबाचो. माजरांक पयलीं घेता बाय सायबीन, हांव पयलीं माजरांक घेता. कित्याक तुज्या फुड्यानूच माजर, त्या शिवाय तूं हालत नाका माजरांक घेयना जाल्यार. आं, तें माजरांक घेता, तुका बऱ्या जाग्याचेर दवरता, ज्या जाग्याचेर तुका स्वास घेवंक गावता सुखाचो, कळ्ळें. तूं आतां भितून रावून रावून खेचोन उरलाय, या हितून रावून काळखान, या ह्या काळखांसून आमी उजेड्या कडेन वचया. आनी हे तुजे सारके करून दिता सांगले सरपंचान. तो रोशन आयल्लो, रोशन आडनांव कितें गो सरपंचाची आरपोरा, रेडकर, रोशन रेडकर हो सरपंच. तेणें प्रोमीस केला की ह्या घराक आपूण सगळें कितें आसा सरावंडींग क्लिनींग करून हांगासर कितें तेंकां जें कितें जाय पळय तें करून दिता म्हणून. सो हांव थँक्स म्हणटा कित्याक येयल्या बद्दल. एका उतरान सरपंचान येवन हांगासर आमकां एश्युरंस दिल्लो आसा आनी म्हाका गॅरंटी आसा सरपंचाची की तो करूनय दितलो म्हणून. सो हांव मागतां की फक्त एक पुलिशीचो स्टेटमेंट, आतां पुलिशीक आफयता आनी तो स्टेटमेंट हांव रिकॉर्ड करूंक लायता. जो कोण हो दिनेश बाणावलीकर जो कोण आसा पळय, तेणें जें कितें कृत केलां आपल्या मावशे कडेन, तेणें माफी मागची. आनी अशें केन्नाच घडोवचें न्हू, ना जाल्यार तेका फुडल्या खंयसर सक्त कारवाई तेजेर जावची, हें हांव स्वता अपिलाक धांवतलें. आनी म्हाजें अपील करप सगळ्या गोंयकारांक खबर आसा, हातीन घेतलेलें हांव सोडिना पनिशमेंट केल्या शिवाय. पण मागता गोंयकारां कडेन की अशें जेन्ना जाणट्यांचेर तुमी अत्याचार करता, ते विचारपूर्वक करा की कोण तरी तुमचेर नजर धरून भायलो तिसरो मनीस भितून इंटरफेर जावन तुमचेर कारवाई करतलो म्हणून. आज ज्या भयणींक लागून, ही दोगांय भयणी, एक व्हडली भयण एक धाकटी भयण, एकामेकाचेर जीव आसता. कित्याक भाव भयणाची ल्हानपणासून व्हडली जाल्ली आसा आनी ह्या वयाचेर तेंच्यांनी आपले भाव भयणाचे रिलेशनशीप, म्हणजे भयणी भयणींचे रिलेशनशीप सांबाळून दवरलेले आसा, तेका हांव सॅल्यूट मारता. कित्याक कायसुवा साकून आपले सगळे सोडून ती हांगासरल्यान भयणीचे करता. आपली भुरगीं थंयसर आसताना तेंकां सोडल्यान ती हांगासर भयणीच्या कळकळीक धांवता. त्या बद्दल हांव खरेंच काळजांसून तिका थँक्यू म्हणटा. कित्याक सांग, तुज्या भयणीचो तुवें साथ सोडूंक ना आनी सोडचोय न्हू. नो मॅटर कितें जाता तें जावंक, पण कितें आहा ह्या वयाचेर आमकां खंय तरी वायट दिसता की आमचे पुर्वज, आमची जाणटी आसात ती अशा परिस्थितीन भोग भोगता, ज्या जाग्याचेर तेंचे कडेन इतले जे देवान धन दिल्ले आसा, तेंची जी प्रॉपर्टी आसली ही भायल्या भायर थर्ड भयणीच्या भुरग्यांक फसोवन तेंकां घेतलेली आसा. आनी आयज तेंची परिस्थिती पळय कितें केल्या. कित्याक ते विश्वासान वचणारी मनशां, आनी विश्वासान वचोन तेंकां फसोवन तेंची फसगम्मत करून सायनी घेवन व्हील करून जिवंत म्हणून तेंचे व्हील करून तेंकां फसोवन खंय ती प्रॉपर्टी आपल्या नांवांचेर दवरलेली आसा. सो हे म्हाका दिसता खंय तरी कलेक्टर आसा तेका आमी एप्लिकेशनां करता आनी कलेक्टरान हेजेर, जे आयएएस ऑफिसर म्हणून येता तांच्यांनी हेजेर लक्ष घालून थरान इन्क्वायरी करूंक जाय आनी ह्यो असले एफआयआर रजिस्टर करून आसल्या जाणट्यांक न्याय दिवंक जाय. कित्याक 83 वर्सां खबर ना जीवन कितलें आसा आनी जीवन कितलें ना, तें कोणाचें कितलें आसा तें. पण ज्या जाग्याचेर जे ऑफिसर आयएएस कलेक्टर म्हणून येता, जावं डेप्युटी कलेक्टर म्हणून डिपॉर्ट जाता, तेंच्यांनी असल्या जाणट्या मनशांचेर खंय तरी हेल्प करपाक जाय. कित्याक तूं जेन्ना शिकताय हे शिक्षणाचे पेन जे हातीन घेवन, हितून पावर खूब आहा. मनशाक कोणाकूय जाय करपाक जाय, हे पेनाच्या द्वारे आपूण खूब कितें काम करूं शकता. हे आयएएस ऑफिसरान तेंकां न्याया पर्यंत तेंकां न्याय करून दिवचो अशी हांव अपील करतां. आनी मागता गोंयकारां कडेन, खंयच्या जाग्याचेर जर अशे जाणट्यांचेर अत्याचार जाता जाल्यार आमकां आफयात, आमी सदैव तत्पर आसा तेंची सेवा करपाक. 24 तास रातचे 12, 2, 3 सुद्दां ऐश्वर्या साळगांवकराक उलो मारा, हजर आसतले तुमच्या सेवेक. पण रायट टू फायट करता हांव, पण म्हाका तुमची मदतीची खूब गरज आसा. जय हिंद, जय गोवा. थँक्यू सो मच. ज्या प्रमाणे म्हाजे कडेन एक एप्लिकेशन आयिल्ले आनी हे जे व्हिडियो आसा पळय ते व्हायरल जाल्ले फेसबुकाचेर, ते पळोवन हांवें ही मॅटर घेतलेली. आनी त्या प्रमाणे हांवें येवन तेंकां ज्या जाग्याचेर ती काळखान रावताली थंयसून काडून सही सलामत तेंकां आपल्या, म्हणजे तेंच्या सेफ जाग्याचेर हाडून दवरला आनी उजवाडान दवरला. सो तेंकां जर कितें म्हणपाक दिसता, म्हाका हांव खूब हॅपी की एक जाणटी मनीस, दोन जाणटी जेंकां आमच्या सारक्या लोकांनी प्रोटेक्ट करपाक जाय. आनी हांवें म्हाजें जें वीश आहा, म्हणजे तेंकां
त्या जाग्यावरसून काडटलेच आनी आयच्या रातीच्या पयली हांव तेंका हांगासर दवरतले म्हणून सेफ जाग्याचेर. त्या प्रमाणे तेंका हाडलेले आसा. आमची आई कितें सांगतली पळोवया. ही आमची नांव सांगूया लक्ष्मी पेडणेकर. ही फर्स्ट जे आरपोडचे सरपंच आसा. नांव सांग. वामन तामणकर. तांची चली मदली सेकंड नंबराची. सो आई मातशें कितें उलोवंक जालें उलयात तुमी. आमकां खूब बरें दिसलें तुमचे कॉम्प्लिमेंट्स म्हाका जर गावले जाल्यार. तुका उलोवंक जाय उलय. लोक पळयतालो तुका हांगासर हाडल्या उपरांत थंयसरल्या जाग्याचे वरसून हांगा शिफ्ट केले त्या बद्दल कितें उलोवंक जालें सांगा. आई तुका गे. सो नो प्रोब्लम. तूं कितें उलयतलें. तूं अशें यो आई वांगडा बस. मावशी मावशी तुजी आनी आई तुजी. तुका कितें दोन शब्द उलोवंक जाले उलोवचे. ही पळय ही आमची मावशी. तिका चलोंक जायना उठोवंक जायना कांय ना. आनी ही म्हाजी आई. ती तिचे कडेन रावून तिची 8 वर्सां जाली सेवा करता. भयणीची आपल्या आपल्या भयणीची व्हडल्या ती सेवा करता. आनी आतां पावसान ती रावता त्या जाग्यार सगळ्याक उदीक भरलेले आनी सगळ्याक काळोख आनी तेंकां लागून आमकां हांगासर रातची झेम पडा नासली. म्हणून आमी तिका सारकी झेम पडना सगळे तेंकां लागून आमकां खूब हें जाता. म्हणून तेंकां खंयसर तरी दुसरे कडेन आमचे ती आयकनासली. पूण मॅडम ऐश्वर्यान आमकां खूब हेल्प केले तेंकां थंयच्यान हाडून ह्या उजवाड्याच्या जाग्यार दवरपाक. तेका लागून हांव तेचे चड देव बरें करूं म्हणटा. थँक्यू मॅडम ऐश्वर्या. ह्या घराच्या मरे कुशीक ते कोण त्या कंपाऊंडाक कितें आहा ते आमी नको. थंयसर कितें आहा आनी ते मसालो मारता कितें मारता भितून दरपाटा पडटा. आतां इवन हांव भितून बसलां मिरची पावडर मारल्या काय मिरसांगे मारल्या खबर खास हें येता. सो ते सगळें क्लीन कर सांगला हांवें सरपंचाक. तुमी मातशें पळयात भितून ती दोगां जाणटी आसा ती घाणीन रावता उदकान उदक पाजारता कितें आसा तें सगळें. मातसो पेटो पेटो कोणाचो हय. सो तेंचो स्टेटमेंट रिकॉर्ड करून हें करपाक. आनी अंजुना पी एस आचेर काय कसलीच एक्शन घेना गो. तेंच्यांनी वचून सांगलें दिसता कोणूच हें करिना. सिनियर सिटीजन 83 आनी 77 इयर्स. यो गो कसलें दरपाटा पडटा. आमकां खोकले मारता हांगा जाणट्यांक कितें जातलें. पळय हांगासर कितें भासतात कितें करता देवाक खबर. तेंच्या घराच्या एका व्हरोन भिंतीचेर हे तेकयला आनी ते उदक वत्ता पळय तेंच्यो सगळ्यो भिंती भिजता. हे अशें कोण लायता सॅटबॅग नासतना. सॅटबॅग सोडून सोडटात कित्याक. आं ते कोण आहा तेंकां मातशें आफय पळय. ते मातशें बंद कर सांग कितें करतात ते. रातचे 3:30 जायसर काय कुकींग चालू आसता. तेंच्या घरान मुद्दम वच मॅम 2 मिनटां रा. तुका कशी खोकली मारतली ती पळय. बींग एज अ ऑफिसर तूं राव ऑन ड्युटी आहा तूं. सो तूंय पळय वच भितर. आनी ओनर कोण हे कोण आसा यो मरे बाबा. कोण गो तो घेतला म्हणटा तो. आसूं कोणी आमकां कितें तेजे कडेन वायटपण कांय ना. तेणें हें अशें करप म्हळ्यार टोटली रॉंग न्हू. दुसऱ्याच्या भिंतीचेर सगळें सोडप म्हटल्यार आपले सुद्दां हे तेणेन थंयसर घातले आनी दवरल्या मगो ती वयर प्लास्टीक घातला ते नवे पत्र. बाबा तुमी जे कितें हे करतात पळय न्हू भिंतीचेर पत्रे लायल्या तेंची भिंत आसा तेका अटॅच करून तुमी वयर प्लास्टीक सोडला सगळी भिंत गळटा थंयसर. प्लस जे कितें थंयसर कितें मसालो घालता कितें मिरची मारता तितून खोकली मारता. हांव स्वता भितर बसला खोकली येवंक जाली म्हाकाय बी. एक जाणटी आसात कोण समजून घ्या. आंटीनी बोलनाचे हे क्या आपी बोलो.
खाना है ठीक है, आप खाने के लिए आपने मैंने बोला है आपको मत बनाओ करके, लेकिन जो एक दीवार है वो दीवार को अटैच करके दूसरी की दीवार है, वो दूसरे की दीवार है सरपंच मिर्ची मारता पे खोपड़ी मारता रे भितर। यस थैंक यू सो मच, त्याबद्दल तुका मनीसपणा थैंक यू म्हणता। यो तू यो मस्त ऑफिसर ये पहिला मरे सगळो कचरो त्यांचा काढून हांगा उडयता, पडीक भिंत असा वर्सून सगळी घाण हांगासर भिंत कोण हे खबर ना, पण किती हांगासर जाणटी आता तुम्ही मातशे बारीक जर फुडें येवशी फुडें यो मातसो। हें कितें म्हाका सांग, हितून मलेरिया जातली, टायफॉयड येतलो, कोवीड जातलो काय जावचो ना, तूं सांग जातलो मरे 100% न्हू, आं 1% उरता हांगा न्ही, पयलें एडिशनल पर्संट गावता बरोबर। सो हें सगळें पळया, हें सगळें कोणाक त्रास, ती दोगां जाणटी आसा आनी त्या जाणट्यांक इतलो त्रास जाता, पूण ती एकली भयण दुसरी भयण हांगा वळवळोन मरतली, त्या कारणाक लागून ती हांगासर रावता। सरपंचाकूय आफयलो तर रोशनूय आयल्लो, हय येवन ताणें एश्युरंस दिला हे काडटा म्हणून, बट स्टील हांव दाखयता कित्याक सांग घाण मरे। आनी प्लस हांगासर वडाचें आहा, फाल्यां जर एक वडाचो खानो सुद्दां जर कोसोन पडलो कितें जातलें, मेली न्हय। हय यो भितून यो, तुका सांगूंक गावतली तुज्या ऑफिसराक मॅटर कितें तें मागीर सांगूंक गावतली। ही जाणटी आसा, ही एक भयण, ही व्हडली सगळ्यांक, एक्स सरपंचाची चेडूं हांगासरले ती, आनी ही आहा धाकटी भयण, तिका लागून ही हांगासर येता, कित्याक आपली भयण एकाडी उरतली, भितून कुसून उरतली, जेवण दिना, हागलेले मुतलेले कोण काडटलो, अशा हितून ती हांगासर ती आपल्या भयणीक राखूंक येता आपल्या भुरग्यांक तसं सांगून। पण हांगा येयल्या उपरांत हेंची तिसरी भयण आनी एक आहा पळय ती मेली एक्सपायर जाली, पण तिचे भुरगे आसा, ते भुरगे येवन हांगासर धमकयता, आतां ते तिच्या तोंडान आयक, सांग गे तुज्या तोंडान तूं कोण नांव कितें कोण तो सांग। हय कर चड बरें न्हू, हांव लायव आसा, बस ते बस रुमाचे पैसे घेवंक रावले म्हणटा दिनेश बनालेकर, कितें ते दाखयता तुजे रूम मोडटा म्हणटा, लायट काडून उडयता म्हणटा। तुमचो कोण तो? दिनेश भयणीचो चेडो धाकटो, कित्याक लागून ते सगळे प्रॉपर्टी तेंचे कडेन हालून बापाय पासून आपल्या नांवार केला सगळे जिवंत ती आसतना प्रॉपर्टी आपल्या नांवार करता, तेंची भुरगीं आसा, हांव करता 8 वर्सां जाती, आनी आतां हो भांगराची चोरी घालता म्हाजेर आनी पयशे घेवन खाता म्हणटा, तुका म्हयन्याचे 2000 येता पळय, ते तुजे बूक रेशन कार्ड आधार कार्ड कोणा कडेन? तेंचे कडेन आहा। तेंचे कडेन म्हणजे कोणा नांव सांग मगे कोणा कडेन आहा ते? दिनेशा कडेन आहा मगे। तुका तो कितें दिता घरान पावयता दिनेश बाणावलीकर? खंयसर हाडून दिता? आनी रावना मागीर तुज्या वांगडा? मागीर रातची काळखान तूं एकलीच आसताय? तुका काळखान सोडटानी वयता तो? बेश्टी लायट पेटयन चल्लो, मागीर वळोन पळयना रातची 1:30-2 कितें जालें कोण ना तुका हांगा? आनी तुजे पयशे बँकीचे बीन कोण काडटा तर? पयशे बंद जाले तुजे येवपाचे? आनी तुका मॅडिसिनाक वखदाक बीन कोण पयशे दिता? कितले गावता रुमाचे पयशे तुका भाडे? 7000 गावता, सदांच म्हयन्याच्या म्हयन्याक गावता। आतां दिसता दिनेश येयलो, राव गे 2 वर्सां बोन आसले। हय दिनेश येयलो आनी दिसता कितें गेले दिनेशान हांगासर? हांय म्हटलें कितें तिका म्हणटाय रे तूं भांगर खाताय आनी पयशे खाताय, भांगर ना म्हटलें, म्हाजे भांगर थंय हांगा ना चिंत्ता हांव खाता आनी मागीर जाली झगडी दोगांची, हांव दोगांयच्या पांयां पडटा म्हाज्यान आयकोन वचो म्हणटा। हय
दोघा होगी ना म्हणजे ही ला ही जाणती ना ही बीन हा 70 आणि 7 वर्ष मी तिका आणि तिच्याकडे तो झगडत तुका सांगतालो महिन्या भीतर दाखयता रूम लाईट बी काढून दाखयता रूम मोठा मुलगा आणि सगळंच नाचता कोण तो खालाय आपणाला मारपाक येलो मारले तुका मारली गे कोण ओ कोण नाव किती तुमचे दिनेश दिनेश बडावलीकर तुझ्या अगेन्स्ट कंप्लेन घालता तू किती आहात ते पोलीस स्टेशनवर आणि उले ओके पण वो टाईम तुझं हंगास झगडपासून ती जाणटी तू विचारपाचे हंगा हंगा झगडी जातली आवाज जातलो लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करपाक किद्याक आयलो तू हे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट जातले आता साहेब हे सगळे रिकॉर्ड कर तुझे किती असा ते पोलीस स्टेशनवर यो आणि किती रिप्लाय दी थंयसर यो पण ती जाणटी असा मावशी आहा जर आले न्हू जर त्यांना असं दोरचं नसलं तू आता तू हंगासर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करपाक आयला तू क्रिएट करपाक आयला हा तुका इतलंच विचारता तुका जे किती असं त्यांची कंप्लेंट आहात तुझ्या अगेन्स्ट ती आम्ही पोलीस स्टेशनवर दिता हय त्याका सांग तू मस्त तुका रिक्वेस्ट करता साहेब यू आर ऑन ऑफिसर ऑन ड्युटी ऑफिसर ऑन ड्युटी ऑफिसर ती जाणटी असा त्यांच्यानी मला ऍप्लिकेशन दिला त्याप्रमाणे हा येईल त्यांच्यानी सांगल्याप्रमाणे हा रिकॉर्ड करतो त्यांचं स्टेटमेंट ताजे किती असा ते त्यांनी थंयसर हय तिचे त्याचे किती असा पण त्याने पोलिसां वचून सांगचे मागीर आम्ही तिचं स्टेटमेंट घेताना आमकां मस्त तुझे डिस्टर्बन्स जाता तिचं स्टेटमेंट घेताना मस्त इफ रिक्वेस्टिंग मागीर 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 प्लीज प्लीज हंगासर येनाका दार मातशें ओडून घेवचे सर दाब दाब दार दाब दार मातशें हाड कर आमकां हांगा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन नाका तुमी यो भितून यो यो भितून पी एस आय का फय मातसो येस तुजे किदें आहा ते सरळ सांग गे पुलिसांक जेन्ना आम्ही फेसबूक लायव घातला आणि आता पुलिसांकूय आफयल्ले आसा अंजुना पुलीस स्टेशनाचेर वयले सो पुलिसांक तेंकां स्टेटमेंट रिकॉर्ड करपाक आफयल्लो जे कितें कंप्लेन आहा सिनियर सिटिझनची ते घरा येवन करची म्हणून त्या प्रमाणे पुलिसूय आयल्या म्हाका दिसता हे पीसीआरचे पुलीस काय रॉबोट आहा ते रॉबोट म्हाका दिसता हांगासर आयल्या आता पीएसआय ऑन द वे आसा खंय येता जाल्यार इतल्यान हांगासर दिनेश बाणावलीकर तांचे कडेन येयला आनी तेंकां जाप विचारता हे तुम्ही लायव्हली पळयल्ले आसा सो हांवें तेका रिक्वेस्ट केला मातसो भायर राव कित्याक जाणट्यांचे हांव स्टेटमेंट घेता ते हितून आमकां डिस्टर्बन्स नाका म्हणून ज्या टायमाचेर ह्या जाणट्यांक त्रास जातालो त्या टायमाचेर तो येवपाक रेडी ना तेंकां वळोनूय पळोवंक ना कितें आनी आतां बरो धांवून येवपाक हेका टायम गावलो म्हाका तेजे पर्सनल कांय ना बट जो तेंचो जाणट्यांचो रायट आसा तो रायट तेंचो तेंकां दिवचो फसोवचें न्हू कोणें जाणट्यांचें श्राप घेवचे न्हू आशिर्वाद घेवचे हें आमचें म्हणणें आनी अशें जाणट्यांक रडोवन खंयचोच मनीस आपल्या भुरग्या बाळांक फ्युचराक बरे हितून दवरचो ना कित्याक ते श्राप मागीर वाडत वयता आनी ते मेळटाय बीन तेजें फळ कित्याक जाणट्यांक जर दुख्खांनी रडयले जाल्यार डॅफिनेटली करावे कितें म्हणटा ते जशें करता न्हू तशेंच भरता देवूय दिता न्याय दिता जशें करता पळय तशें देव दिताय बीन हेंय तुमी याद दवरा ज्या प्रमाणे करता त्या प्रमाणे परते गावता जशें तूं बी रोयताय मागीर तें विशारी आसूं नाल्यार तें पुण्याचें आसूं त्या प्रमाणे तुमच्या भुरग्या बाळांक ब्लॅसींग गावता आयज ती रडटा की आपल्याक खंय तरी त्रास जाता म्हणून आनी ते सांगतात तितून तेका दिसता जर खंय तरी चूक जाल्या ती चूक तुवें भरून काडची ही म्हाजी तुका हंबल रिक्वेस्ट जो दिनेश आसा बाणावलीकर आयल्लो आसा म्हाका तेज्या बद्दल वायटपण कांय ना बट
इतली वर्सा जाली तांकां त्रास जाता ती रडटात तुका त्या टायमाचे तेंचे कळोक ना. आयज तुवें तेजे रेशन कार्ड दवरलेले आसा, आधार कार्ड दवरलेले आसा तिजे, ताज्या उपरांत तिजे बँकेचो बूक दवरलेलो आसा. आतां बँकेच्या हितून तिच्या अकाउंटार कितें तरी पयशे आसतले, फाल्यां तिकाय अपेक्षा आसतली की आपलें मरण जालें जाल्यार आपल्या पयशांनी जावचें म्हणून. तिकाय खबर ना आपले पयशे कितले आसा. थोडेशें तिका रेंटाचे गावता, तेजेर खंय ती जगता, तितून वखदां आसा. आयज तुमकां खबर आसतली वखदां कितली म्हारग आसा. हांगासून जर आरपोरा साकून जर तेका म्हापसा जर डिस्ट्रिक्टान वचोंक जाय एक रिक्षा करून जावं एक गाडी करून जाल्यार कितलो खर्च आसतलो, हें तुमच्याच तकलेनसून तुमी विचार करा, नाल्यार एकामेकांक विचारा की बाबा आडफड्या साकून म्हापसा जर रिक्षेन वयतले जाल्यार कितलो खर्च आसा. जेवण खाण आसा, उदक आसा, लायटीचें बील आसा, तेज्या भायर उदकाचें नळाचें बील आसा. आनी तितून अशें सरावंडींग पळयत जाल्यार सगळीं घाण आसा. आतां जो आमी शेजारी आसलो तेका रिक्वेस्ट केला, ताणें एक रिक्वेस्टाचेर आमचें आयकलें आनी एका उतरान ताणें सांगलें आमी तें काडटा म्हूण. त्या बद्दल हांव तेका थँक्यू म्हटलें. सो सेकेंडींग, आज जी चेडवां ही आसात ती आपल्या आवयक लागून हांगासर येयल्या. फाल्यां हांगासर लॉ एंड ऑर्डर सिट्युएशन क्रिएट जावं शकता. तें जावचें न्हू म्हणून आमी तेका सांगलां मातसो घराच्या भायर राव. कित्याक तुवें आमचे कडेन एप्लिकेशनां दिवंक ना, म्हाका तेंच्यांनी एप्लिकेशनां दिवन आफयल्लें आसा आनी हें एप्लिकेशन म्हजे कडेन ऑफिशियल आसा. कितें आनी हांव तुमकां दाखोवंक शकता कित्याक फाल्यां अशें जावप कारण की ऐश्वर्या वचून कोणाच्या घरान फोर्सफुली हें करता म्हूण. सो म्हाजे कडेन एप्लिकेशन आयल्लें आसा, मातशें धरगोय हाजेरूय हांव भोंवडटा ताकी पुलिसांक ऑथॉरिटींक कळपाक जाय. फाल्यां आमचेर बसल्या जाग्याचेर कोणीन FIR रजिस्टर करपाची गरज ना. सो एलॉंग वीथ द एविडंस हांव तुमकां मुद्दम दाखयता, कळपाक जाय म्हणून धर हें घडटा. आनी तुजो स्टेटमेंटूय म्हाका तुमी एप्लिकेशनां कोणीन दिल्या म्हाका ती. हें एप्लिकेशन ह्यो आखाणो आसा आनी ह्यो सायनी आसा. कितें हे म्हजो एड्रेस आसा. सो ऑफिशियल तुमी म्हाका लॅटर दिला मगो, तुमी सांगा आई तुवें दिला मगे आखाणो लायला काय पोरसान घेतला तुजे कडसून. हां तूं गो आनी सायन मारले आनी एप्लिकेशन केला. ओके थँक्यू. सो लोकांक हें कळपाक जाय आमच्या गोंयकारांक की विदाउट इंटिमेशन लॅटर हांव हांगासर येवंक ना. सो म्हाका खंय तरी एप्लिकेशन आयला त्या बेजाचेर हांव येयल्लें आसा आनी हांवें सरपंचाक आनी तशेंच पुलिसांक रिक्वेस्ट केली की तुमी येवचे आनी ह्या जाणट्यांक दोगांचेर जें कितें घडटा तेंचे कितें स्टेटमेंट आसा ते तेंच्या जबानी तेंचे घेवचे तेंच्या तोंडानसून आमी सांगता म्हणून न्हू आनी तेंकां मदत करची म्हणून ही रिक्वेस्ट केला. सो PSI ऑन द वे आसा. PSI आयलो भितून बसलो की हांव तुमकां परत ताजेय बीन लायव्ह घालतलें ताकी गोंयकारांक कळोंक जाय पुलीस आमचें कशें सिनियर सिटिजनांक हॅल्प करता ते. आय होप की PSI आयल्लो आसा दिसता. पळय गो भायर जे कितें जाणट्यांक हे त्रास जाता ते जाणट्यांचे त्रास पयस करचे आनी मागता की डेप्युटी कलेक्टरान जावं कलेक्टरान हितून मदीं पडोन ह्या सिनियर सिटिजनांक जो तेंकां न्याय जाय तो न्याय करचो म्हूण. येयला ते काढतात सगळे त्या एडिक्शन चांगल्यांचे काढपाक स्टार्ट केल्यांचे. भायर प्लास्टीक काडटा दिसता मग पळयता अशें घेवन कित्याक सांगता उतराक शर्त रावलें ते. पळय हांव व्हिडिओ काडटा कित्याक सांग शुअरिटीक लागून एक उतरान म्हाका ते सांगता न्हू तेका सांगलेले हांवें विचार तेका ते कोण म्हणलें ओनर कोण रे काय विचारले तर म्हणलो बुलाता म्हणपा म्हणलें ओके म्हटलें हांव तेच म्हणटा न्हू मावशे काडून मरे कितें आसा पळय हे तुमकां आमी सांगसर रावूंक जाय रे तशें म्हणिना रे तूं व्हिडिओ काड कितें काड म्हाका काय प्रॉब्लम हांवें खंय व्हिडिओ हांव तुका लागून काडना म्हाज्या सेफ्टीक काडटा तुज्या एका काडला तुका हांवें कितें म्हटलां वायट उतार दिला एक उतरान म्हाका सांगपाचें न्हू हे काड म्हणून म्हाका पण घालच्या पयली आपल्याक स्वताक खबर आसूंक जाय न्हू बाबा आपूण घालता तें उदक फाल्यां पाजारतलें दुसऱ्याच्या पिंती येता म्हणून उलोव नाका न्ही कित्याक उलोव नाका
अरे पण तू का म्हाका सांग, तुका कॉमन सेन्स ना, तुझे सेटबॅक खंय सोडला तुवें? तुझे सेटबॅक खंय आहा ते पहिली सांग. तुझे कितें हे कंपाऊंड मरे, तुझे हे कंपाऊंड मरे, कंपाऊंडाच्या वयर धरून तुझे पत्रे घालून थंयसर वयर घालप आनी त्यांच्या घरा पर्यंत वचप हे सारखे तुझे योग्य? सांगूक जाय तुका, एज्युकेटेड न्हू तू, कायदो तुका खबर ना? जाणा मरे, मागीर कायदो खबर आसून तुका आनी तेंच्यांनी सांगूक जाय म्हणटा. हे तेंचे फूल घराक शॉक मारता मरे, त्या हितून उदक भिजता न्ही ते भिंत. काड न्हे, आमी तुमकां कांयच म्हणूंक ना, काड म्हटला तुका, गूड म्हटल्या वयल्यान थँक्यू सांगलें मरे तुका हांवें, थँक्यू म्हटलें न्हू. तुजें घर, तुजें घर जर भिजोवप कारण तू सेफ्टी घालता न्हू, दुसऱ्याचें घर भिजप म्हणल्यार आपले कितले कायदो? पण तुझी कितली नॉलेज काय म्हणटा की तेची भिंत घरांत उदक भरता, व्हिडिओ व्हायरल झाले बाबा, व्हिडिओ व्हायरल झाले घरांत इतले इतले उदकांनी ती रावतात जाणटी, व्हिडिओ व्हायरल झाले आम्ही येल्या तेच्या उपरांत. आम्ही एनजीओ बेश्टे येऊक ना, आमकां एप्लिकेशन आयली ते काढले जाल्यार आता ही पळय ही घाण कोणाची, खंयची ही हांगासर आहा ती घाण तुजी न्हू मरे. हांवें फाल्यां सरपंचाकूय आपयला आनी तेका सांगला काड म्हणटा, तेणें काडून दिता आमकां. तुमचेच सराउंडिंग फाल्यां तुमच्या हेल्थाक त्रास मरे. तेंकां जाणट्यां कडेन उलोवपाक तुमकां गावचेच ना, हांवें तेंकां सांगूकच ना तुजें म्हणून, हांव तुका विचारलां हांवें. आनी सरपंचाक ऑलरेडी सांगला काड म्हणून. आमी हांगा लॉ अँड ऑर्डर सिट्युएशन क्रिएट करून येवंक ना बाबा. व्हेरी गूड, हांव तुका कांयच म्हणिना, हांवें तुका कितें म्हटलां बरें, तुवें हांवें काडलें म्हटलें न्हू, काडलें म्हटलें न्हू तुका, हांवें सांगलें कितें सांग, सॅल्यूट म्हटलें मरे, थँक्यू म्हटलें मरे, थँक्यू म्हटलें मरे म्हाका. हा ते पळय हण्णा मारता कितें, रातचे 3:30 तेंचें सांगलें हा मरे की रातची रातभर काम चलता म्हण हांगा. येस येस, थँक्यू, त्या बद्दल तुका हांवें म्हटलें न्हू. ते जेन्ना सेटबॅक सोडटा म्हणजे ते कित्याक आसता ते तुकाय खबर आसूंक जाय मरे. ते पत्रे आहा तेय काड मातशें, कित्याक तेजें उदक उसळटा परत भितून येतलें. पीएसआय खंय पावलो गो अजून येना तो? गुड इवनिंग, यो मस्सो, एक एप्लिकेशन आयला म्हाका, तेंकां जाणट्यांक खूब त्रास जाता हांगासर. एक हितून सिनियर सिटीजन आहा, शी इज 83 इयर्स ही आसा ती कितें, आनी हिंचे हे हांगासरले आहा पळय हे बापायचें घर. सो ती जे ती मेन कामुर्ले आसली, पण कामुर्ले सोडून तिका बाय भुरगीं ना, कोण ना, घोवी ना, ती आपल्या बापायगेरूच आसा, खूब वर्सां जाली घरा रावता, मातशें मेजेरूच फुडें वर्सा कितें. आनी ही आसा ती धाकटी भयण मदली, आनी तिका आनी एक धाकटी भयण आहा, पण ती धाकटी भयण एक्सपायर्ड जाल्या. सो ही दोगां भयणी हिका लागून ही हांगासर येता धांवून, भयण न्हू आपली व्हडली भयण, आनी तिका अशी हितून दवरप सारकें जायना. सो आतां जवळ जवळ घरानूय उदक भरता, हो व्हिडियो व्हायरल जाल्लो, घरान उदक भरता, कोण तेंकां पळयना, आनी तिची हालत सारकी ना कितें, आनी तशीच ती रावता, ती फक्त घरान बसोन आसता, तिका जमना. 83 म्हणजे तुमी समजावन घेवं शकता. आनी तिका ही भयण म्हणून ती आपूण ह्युमॅनिटी ग्रावंडाचेर आपली भयण म्हणून ती धांवन धांवन कितें जायत, कुसत मरत कितें जायत म्हणून येता. आतां ह्या घराक भिंतीची शेड हे येता, शेळ येता, ते फाटल्यान तिणें काडटा सांगलें, सांगल्या बरोबर तिणें काडलें सोमतें आनी आवाज करून. आतां हे भिंतीक करंट मारता, म्हणजे जेन्ना तूं थंयसर लायटीचे एका कितें जर लायलें जाल्यार ते शॉर्ट सर्कीट जाता. एक फक्त आतां बल्ब चलता आनी त्या बल्बाच्या द्वारे ते रावता. ना तेंचे आधार कार्डां ना, सगळे खंय कोण दिनेश बाणावलीकर मगे आं तेंच्यांनी खंय दवरल्या कितें, तेज्या उपरांत तिचे बँकेचे पासबूक कितें आसा ते सगळे, प्लस प्रॉपर्टी कितें तरी ती म्हणटा आपल्याची नांवा वयली सगळे तेणेन आपल्या नांवार केला अशें कितें म्हणटा. सो तुमी तिचो स्टेटमेंट रिकॉर्ड करा. प्लस हिका दिसता खंय तो दिनेश बाणावलीकर हांगासर घरांत मारपाक आयलो, आंगार आयलो.
पैसे चोरता तू भांगर खावपाक असं म्हणजे इट्स लाईक अ मेंटली टॉर्चरनेस तो सांगता म्हाका तू भांगर खांग रावला तिचे आणि पैसे खांग रावला खंयच्या कोणाचे भांगर खावला ते विचार त्याका दिले इट्स लाईक अ मेंटली टॉर्चर इवन त्याने नेजरही घातला व्हॉट्सअप स्टेटस दवरता तो दाखयता महिन्या भीतर किने ते दाखयता कोण तो वळ खालाय स्टेटस दाखय भिवन म्हाका जोर जो निरा थेला दिसा बरें आतां ती कितें हांगा रावंक सोदता ना तांकां हांव सद्या शिफ्ट करतां सो हांव तुमकां तेंच सांगपाक हाडलें की तेंचो स्टेटमेंट घेया आनी तितून हांव तेंकां दुसऱ्या जाग्याचेर सेफ्टीन व्हरतां बऱ्या जाग्याचेर रूम रेंट खावपाक रावलें नॉट फॉर सेवा 8 वर्सां जालीं आगलेलें मुतलेलें सगळें ती काडटा सगळें काम जेवण कितें जाय हें चेडू हां तिचें तिचें चेडू हिचें चेडू पेडणे भायर येयला तो हांगासर येवन बसला हांवूय नको तो म्हणजे तिच्या भयणीचो चेडो हय पण करपाक सगळे ती आसा आणि तिचेर आरोप घाला मावशी आता ही सिनियर सिटीजन ह्या मावशीचेर आरोप घाला इट्स लाईक त्यांना पण सिनियर सिटीजन असल्या कारणाक लागून त्यांना मेंटली हरेसमेंट आहे आणि या वयाचेर मेंटली हरेसमेंट टॉर्चरनस जावप म्हणजे कितले बरे आणि योग्य आणि ते तुम्ही सांगा बिंग एज अ ऑफिसर आरपोरा त्यांचे रूम्स आहात तिथून बऱ्या जागेचे रूम आहात थंयसर त्या जागेचे त्यांच्याच बापायची प्रॉपर्टी त्या जागेचे रूम काढल्या थंयसर त्यांना सेफली दवरतात दोघांकू भयणी भयणी कंप्लेन देऊ ना कंप्लेन आता तुमका त्यांचं स्टेटमेंट रिकॉर्ड करपाक आपल्याला ते तिणेन दिले आपल्या घराकडले ताजेरही काय ऍक्शन जाऊ ना काय काय सुचे हय ते सेपरेट मॅटर दिनेश नांदेकर तुका अरेस्ट करता म्हणजे तू हांव कित्याक रावला काय वच म्हणून सांगता म्हाका बांगर खांग रावला आनी रुमाचे पैसे घेऊन रावला इज देर भायर येयलो तो हांवें ताका भायर वच म्हटलें कित्याक म्हाका लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करपाचें ना म्हटलें एकल्यान हांवें खाल्लो म्हणटा एका आंबे काडून दिले हांवें काडलो आंबो आनी एकाय दिले आंबे आनी हांवें खाल्लो म्हणून पोंदार घातला तेंच्यानी तिचे नाव अक्षरशः तेजेर सगळ्यांची नावां घालून त्याने हे केल्ले असा हे टोटली डिफॉर्मेशन मेंटली हरेसमेंट कार्ड गो हे असे घालप म्हणजे कितपर्यंत सारखे ते तुम्ही सांगा स्टेटस घालता तो स्टेटस घालप म्हणजे दुसऱ्या मनशाक ही किती झगडपी मनशां न्हय त्यांना बारीकशे वाईट सुद्धा म्हटले ती जाणटी मनशां ती काळजाक लावून घेऊन बसतली आणि तिची भुरगी तिची ती धावून येतात आता आवयक लागून चोडवा हे किती आहात ते सारखे जावपाक जाय जाणट्यांचे किती आहात ते सारखं स्टेटमेंट घे त्यांचं बसून थँक्यू सॉरी बाय बस आई नाव बीन सांग तुझे हे बापायचे घर त्यांच्या एक्स सरपंच तामणकर आई मातशी व्हडल्यान उलया जारींचो टायम दिलो ते एक उजवात पेटे खंय आसा जाल्यार जा ती पेटयतली तेंका पे करून ती पेटयतली गे तूं बस तिका मातशी हांगा बसय तिकाय आईक हांगा बसय आतीक धर आनी बसय गो हांगा बस हांगा जावचें ना जायना तिका शी इज 77 आनी ती आसा ती 83 इयर्स हय तूं आसूं जारींचो टायम
भितर सुद्धा शॉक मारता. मोबाईल बीन जवळ आहे, रातचे कॉन्टॅक्ट ना, पाऊस पडटा कितलो, अजून भरपूर पास जावपाचो आहे. एड्रेस किया हाउस नंबर 513 ते बेजर असा ते यस हे माझे ॲप्लिकेशन म्हाका दिले 513 हांगा वयर घातला पळय प्रेझेंटली रिझायडींग तो तिचो घरा कडलो हिच्या घरा कडलो हे हांगासल्लो नंबर कितें गो तुज्या मामागेलो हाऊस नंबर हो पाचशे बारा बागा आरपोरा बार्देस गोवा आसा हय तिचोच स्टेटमेंट घे तिकाच हे केलां तेणेन अँड शी इज द विटनस थंयसर पण ती सध्या प्रेझेंट हांगासर रावता फाल्यां जप करून किदें हांगासर येवंक गावूंक जाय तुमकां हय तो एड्रेस घाल आनी प्रेझेंटली रिझायडींग फादर प्लेस भयणीक लागून हांगासर रावता ती एक तिचे बरें दिसलें की आ ह्या वयार सुद्दां तिणें आपल्या भयणीचो हात सोडूंक ना आई मातशी व्हडल्यान उलया बोल हा
ये बापायले घर, बापाय गेले घर, माझे कडे इन्फॉर्मेशन आता त्या प्रमाणे मोर देन 55 इयर्स झाली ती हंगासर आहा. सुनंदा हंगा यो, दोघा हंगा ती कितली वर्ष झाली हंगासर रावता? आपले बापायच्या घरा कितली वर्ष झाली रावता? 50 प्लस 50-60. हंगात रावत तुम्ही भायर किया? मातशें दार आड करता, ते जळारी येतात भितून. एक सरपंच हरपोराचो, फर्स्ट सरपंच खंय तो किती वर्ष झाले आमला होता तिथे करतो? 8 वर्ष. माझी 2-3 महिने नसल्या डोळ्याचे ऑपरेशन केलं.
दारगळे गए माजरा चल कुतरे जा तो कौन मिले तुम्हें इधर नाम क्या है दिनेश बाणावलीकर दिनेश बाणावलीकर दिनेश बाणावलीकर कौन लगता है तुम्हें वो एडिटर क्या और डाक्टर तुझे बोलना मुझे तुझे ना तुझे बोलना क्या बोलना बोली चना क्या कलाओ मोबाईलाचेर तुमकां ते हे करता पळय घालता स्टेटस ते सांगलेले ते काढले तेजे नाव आसा नंबरा सकट काडपाक लाय धाडपाक लाय धाडले जाल्यार दी तेंकां ना तेंकांच दाखय तूं डायरेक्ट मागीर प्रिंट काडून दिवया तेंकां
वर्ष कितने खबर तुका अंदाज आसा रेट कार्डाचे दिले जाय अंदाज कितें आसतलो सारकी कोणाक कितली वर्सां तेका गिरीशा सुबेज आसतले चाळीस पाच 45 हय तुमी कोण दिनेश बाणावलेकराची मातशें रे बाय स्टेटमेंट चालू आसा मदींच येवं नाका शिरा स्टेटमेंट घेतल्या उपरांत मागीर तुमचे कितें आसा ते सांगात कितें जें कितें तुमकां दिवंक जाय करूंक जाय वॉट एवर तुमचें कितें आसा ते मागीर आयकता भायर बस मातशें तांचे हितून हय तेंचे दोगांचे स्टेटमेंट चालू ते मागीर उलय तिचे कडेन उलोवत नाका तूं भायर राव मातशें प्लीज मागीर तुका सांगला न्हू दिता म्हणून उलयता म्हणून सांगला तुजे कडेन मागीर उलय सुनंदाय मातशें लागीर भितून घाल ते भितून घाल पेपर मोबायल घाल ना अजून उरला न्हू तुजे तिका तो आंगार येयलो ना मारपाक ती विचार डेट विचार न्हू तिका केन्ना येयला ती तिका जोर बीन आयलो तितून काल गो राती जोर केन्ना येयला तिका तारीख सांग गो केन्नाची गजल येता आज 11 जाली 9 तारखेची गजल 9 तारखेक तो झगडोंक आयलो सांचे आनी शी इज द विटनस ना तिजोय मागीर रिकॉर्ड करची ती सांगतली ती सांगतली
दिनेश बनवलेकर खय रावता की तो खय रावता तो दिनेश शेतान तेत खय अडफड्या खय म्हणटा कधी वेगास वाडो वेगास अरपोरा किती म्हणलं काळी होऊन मारपा गेलं किती म्हणलं तेच ते आईने चालले बेटा कोणाचे भांगार खाल्लं आईने चालले भांगार खाल्ले म्हणतात आणि पैसे घेऊन रावले आणि भांगार खाऊन आणि काय ना ते मग किती ते दाखयता लागलो आपण कोण तो वळखोंग नाही तुम्ही लागलो आणि वडले वडले उलोंग लागलो किती वडले वडले उलयतले ते सांग किती ते दाखयता तो काम महिन्या भीतर म्हणून लागलो लाईट काढून दाखयता रूम ते मेन्शन केला नाही आणि किती आंगार येलो मारपा गेलो अगे आई आंगार मारपा गेलो मारूंग रोकडो ते करता बिहाले हा म्हाका जोर सगळीरात तिचा तिका सगळीरात कुरकुल्यान सध्या तेंका प्रेझेंट नाही हांव शिफ्टींग करता हांगासून कित्याक सरपंचान सांगला कितें हें मातशें बरें सारकें क्लीन करून दिता म्हूण सांगला तेंकां मातशें सांग ती पळय अशी एग्रेसिवली येतात पळय हें घे तें घे तें कितें आसा तें तेजे हेजेर पासबूक आनी तेंचे कितें आय डी कार्ड्स कितें आसा पळय ते पुलीस स्टेशनार दी सांग मातशें झगडी बिगडी आमकां हांगासर लॉ एंड ऑर्डर सिट्युएशन क्रिएट करपाचें तांकां मातशें सांग हय ना तोय आसा ती आसा बायल आसा तेजी मातशें हें करात तांचे कितें पयशांचे कितें आसा ना आकाणू लायता आसा तेजे कडेन ते स्टॅम्पेट घे मातशें पाया कडेन सांबाळ मातशें बस ह्या तिकाय ट्रिटमेंटाची गरज आसा सो तिकाय ट्रिटमेंटाक व्हरता हय आगो पुलिसांकूच सांग पुलिसच सांगतले कोणाक कितें सांगता तेंकां ते ते रुमाचे भाडे बिडे कितें आसा पळय ते तिका गावपाक जाय मातशें हिका तिका दिवंक ना दिसता कितें हय 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 हांव रातचें दवरचें ना दिस कित्याक पावस ना न्ही त्या प्रमाणे व्हरता दिसता पावसान घरान उदक भरिल्लें व्हिडियो वायरल जाल्लो हांगासर घरान भितून उदकाचे सगळे भितून रावून ती चिकचिके आनी हे काडलें हांगा घाण आसली सगळी चल तांच्यांनी काडले ते कितें आसले पळय ते मातशे काड म्हणल्यार तेणी काडले तुजे कितें आहा ते बाय थंयसर दी बाय आमकां तुजे कडेन काय आहा तुजे स्टेटमेंटा प्रमाणे आहा सो तुमी कितें आहा ते तुमचे पुलीस स्टेशनार वचून दियात हांव वचून चल न्ही